विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतात। मी आपल्यासोबत प्रतीक्षा गजबिये आणि आपण पाहतात विश्व 24 न्यूज। नळदुर्ग पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 15,43,000 रुपयाचा गांजा पकडला। तुळजापूर तालुक्यातील फुलवाडी नजीक असलेल्या टोलनाकाजवळ एका संशयित कारला नळदुर्ग पोलिसांनी अडकवून त्याची झाडाझडती घेतली असता त्या कारमध्ये तब्बल 102 किलो गांजा मिळून आला असून त्याची किंमत 15,43,000 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। नळदुर्ग मार्ग सोलापूरकडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 सोलापूर हैदराबाद रोडवरून वाहतूक गांजा जात असल्याची माहिती नळदुर्ग पोलिसांना मिळाली असता तुळजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे व इतर अधिकाऱ्यांनी सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील फुलवाडी नजीक टोल नाक्याच्या पुढे 100 मीटरच्या अंतरावर नाकाबंदी केली। यावेळी नाकाबंदी दरम्यान संशयित कारला अडकवून त्याची झाडझडती घेतली असता त्या कारमध्ये तब्बल 102 किलो गांजा आढळून आला। या गांजाची किंमत 15,43,000 रुपये असून गाडीसह 18,43,000 रुपयाचा मुद्देमाल नळदुर्ग पोलिसांनी जप्त केला आहे। या नाकाबंदीस्त इटकड आउटपोस्ट पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी लक्ष्मण शिंदे हिगे पीएन मुळे यांनी काम पाहिले। या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात नळदुर्ग पोलिसांना यश मिळाले आहे। या प्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी गणवेश नणवरे व 29 वर्ष राहणारा दहिवडी तालुका माडा व तुषार काकडे वय वर्ष 26 राहणार इंद्रापूर जिल्हा पुणे या दोघांना अटक करून यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। गेल्या 1.5 वर्षातील नळदुर्ग पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई केली आहे। सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरून नळदुर्ग मार्ग अनेक पदार्थांची तस्करी केली सुरूच असते। पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचून मोठ्या शिफाईने हा गांजा पकडण्यात आला आहे। पोलिसांच्या कामगिरीचे सर्व स्तरावरून अभिनंदन व कौतुक होत आहे। विश्व 24 न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद। पुढील अपडेट पाहण्यासाठी पात्रा विश्व 24 न्यूज। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।